मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी याकरिता योगाचे धडे दिले जात आहेत. सातारा जिल्ह्यातील जळगाव गावामध्ये लॉकडाऊनचा सकारात्मक वापर व्हावा यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात येतोय. कोरोना संक्रमणाच्या काळात नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात निर्माण व्हावी याकरता पैलवान पतंगराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षणाचे धडे इथल्या गावकऱ्यांना दिले जात आहेत. याच सोबत बाहूंची सावली या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंगोपनासोबत सकाळी 6 वाजता गावातील तरुण मंडळी जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात योगाचं प्रशिक्षण घेतात. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला गावकऱ्यांनी बाहूंची सावली या उपक्रमांतर्गत झाडे लावत निसर्ग संगोपनाचा संदेश दिलाय. जळगावमधील सर्व मंडळी माझ्या बरोबर आहेत. मुलांना योगाचं शिक्षण देऊन झाडाचा उपक्रम केलेला आहे आणि सर्व जरंडेच्या पायथ्याला ती सर्व मिळून सर्व आमचे गावकरी, आमचे तालुका अध्यक्ष संतोष आबा जाधव, सचिन उपसरपंच जळगाव सचिन जाधव, युवा नेते युवराज पाटील आणि गोरख कदम भोसले, जे काय सर्व मंडळी आणि पप्पू शेठ ज्वेलर्स भावनी ज्वेलर्स, तसेच सुनील गिरी, लक्ष्मण, सर्व जे काही सर्व मंडळी आमचे माझ्यासोबत आहेत त्यांना मी रोज योगा रामदेव बाबा योगा शिक्षण देत आहे आणि सर्वांनी सर्व गावकरी सर्वांनी यावं, या योगा शिक्षण घ्यावं ही माझी सर्वांना विनंती. पैलवान पतंगराव भाऊ जाधव यांच्या भाऊची सावलीच्या माध्यमातून आज जळगाव या गावामध्ये त्यांनी तरुणांना एकत्र करून लॉकडाऊनच्या काळामध्ये या ठिकाणी वृक्षारोपण केले, तसेच रोज तरुणांना ते या ठिकाणी डोंगराच्या टेकाडावरती तरुणांना या ठिकाणी योगाचे प्रशिक्षणही देतात. समाधान जाधव, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरता कोरेगाव सातारा.